इयत्ता सातवी विषय गणित धडा पहिला भौमितिक रचना घटक सातवा कर्ण व एका बाजूची लांबी दिली असता काटकोन त्रिकोण काढणे। मुलांनो आपणास माहित आहे की त्रिकोणात एक कोन काटकोन असेल तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो आणि त्या त्रिकोणात काटकोनासमोरील भुजा कर्ण असते। या कृतीत त्रिकोण एबीसी मध्ये कोन बी हा काटकोन आहे म्हणून त्रिकोण एबीसी हा काटकोन त्रिकोण आहे। कोन बी समोरील बाजू एसी ही कर्ण आहे। मुलांनो आता आपण कर्ण व एका बाजूची लांबी दिली असता काटकोन त्रिकोण कसा काढतात ते उदाहरणाने अभ्यासू। उदाहरण त्रिकोण LMN असा काढा की माप कोन LMN बरोबर 90° कर्ण बरोबर 5 सेंटीमीटर लांबी MN बरोबर 3 सेंटीमीटर। कृती सुरुवातीला आपण दिलेल्या माहितीच्या आधारे कच्ची आकृती काढू। येथे कोन LMN हा काटकोन आहे। कोन M समोरील बाजू LN ही कर्ण आहे। त्याची लांबी 5 सेंटीमीटर दिली आहे। बाजू MN ची लांबी 3 सेंटीमीटर दिली आहे। आता या कच्च्या आकृतीच्या आधारे आपण पक्की आकृती काढू। प्रथम कच्च्या आकृती दाखवल्याप्रमाणे रेक MN हा 3 सेंटीमीटर लांबीचा पाया काढू। कोन M चे माप 90° आहे म्हणून किरण MT असा काढू की माप कोन TMN बरोबर 90° होईल। रेक LN ची लांबी 5 सेंटीमीटर आहे म्हणून कंपास मध्ये 5 सेंटीमीटर अंतर घेऊ। आता कंपासची लोखंडी टोक N या बिंदूवर ठेवून किरण MT ला छेदणारा कंस काढू। या छेदन बिंदूस L असे नाव देऊ। आता बिंदू L व N हे पट्टीच्या सहाय्याने जोडू तेव्हा हा झाला अपेक्षित त्रिकोण LMN। मुलांनो अशा प्रकारे आपण कर्ण व एका बाजूची लांबी दिली असता काटकोन त्रिकोण काढू शकतो।